कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाहीये. राज्यात दुसरी लाट ओसरत असतानाच केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झालाय. त्यातच आता शास्त्रज्ञांनी कोरोनाचा जीवघेणा सुपर म्युटंट व्हेरियंट येणार असल्याचा इशारा दिलाय. कोरोनाची तिसरी लाट केरळमधून येणार? सुपर म्युटंट व्हेरियंटमुळे मृत्यूदर 35% जाणार? कोरोनाचा नवा अवतार आणखी धोकादायक? कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच देशात आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येते. केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना अशी शंका घेण्यात येऊ लागली आहे. तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असताना कोरोनाचा सुपर म्युटंट व्हेरियंट खूपच धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आलाय. सुपर म्युटंट व्हेरियंट प्राण्यांपासून संक्रमण होण्याची शक्यता आहे. या नव्या विषाणूमुळे 3 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होण्याची भीती आहे. शिवाय त्या विषाणूमुळे मृत्यूदर 35% जाण्याची भीती आहे. लसवंतांनाही नव्या व्हेरियंटचा धोका असणार आहे. प्राण्यांपासून बाधा होणार असल्यानं संशयित प्राण्यांना मारावं लागणार आहे. कोरोनापासून सर्वोत्तम बचाव म्हणजे मास्क तोंडावर कायम ठेवावा लागणार आहे. अमेरिकेमध्ये CDC म्हणजे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने जे काही रिसर्च केलेलं आहे त्यामध्ये आता एक नवीन विचार चालू आहे, नवीन जो संशोधन चालू आहे जो की सुपर म्युटंट व्हेरियंट, आणि तो त्यांच्या रिसर्चनुसार खूप जास्त धोकादायक असणार आहे. कोरोनाची तिसरी लाट सुपर म्युटंटच्या रूपाने येणार असली तर सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. विषाणू जेवढा जुना होतो तेवढी त्याची तीव्रता कमी होते असा समज होता. हा समज सुपर म्युटंटमुळे खोटा ठरणार आहे. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, औरंगाबाद.